ऊस दराबाबत वातावरण अधिक चिघळू नये यासह पंढरपूरसह इतर तालुक्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात अजून ऊस दराची कोंडी कायम आहे, त्यामुळे ऊस दराच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. दिवसभरात 5 एसटी बस फोडून आंदोलन केलं. दुपारी कोर्टी इथं शेतकऱ्यांनी 3 ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले. याची दखल घेत ऊस दर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सोलापूर जिल्हा त्याचप्रमाणे विशेषतः पंढरपूर तालुक्यामध्ये गेले 9 दिवस झाले विविध शेतकरी संघटनांमार्फत ऊस दर मिळण्यासाठी या ठिकाणी आंदोलनं चालू आहेत. अद्यापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे. काही एसटी महामंडळांवरती एसटी महामंडळाच्या बसेसवरती या ठिकाणी काही आंदोलकांनी दगडफेक केलेली आहे. त्याच्यामध्ये काही प्रवासी या ठिकाणी जखमी झालेले आहेत. तरी माझी विविध शेतकरी संघटनांच्या आंदोलकांना ही विनंती राहील की कुठल्याही प्रकारचं हिंसक स्वरूपाचं आंदोलन करू नये आणि शांततेच्या मार्गाने त्यांचं ते त्यांनी मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन करावं आणि सामान्य जनतेला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी त्रास होणार नाही याची कृपया दक्षता घेऊन कालपर्यंत आम्ही आमच्या पोलीस स्टेशन पातळीवरती या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला होता. आता वरिष्ठांच्याकडून आम्हाला या ठिकाणी कोल्हापूर परिक्षेत्रातून एक SRPची कंपनी या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्तासाठी मिळालेली आहे. त्याच पद्धतीनं तुमच्या सोलापूर मुख्यालयाकडून 5 अधिकारी आणि 30 कर्मचारी या ठिकाणी मिळालेले आहेत. सदरचा बंदोबस्त हा खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. SRPची तुकडी, 5 पोलीस अधिकारी तसंच 100 अधिक पोलीस कर्मचारी पंढरपुरात दाखल झाले आहेत.